विक्रेते आहेत त्यांचं स्टेटमेंट नोंदण्यात आलं आहे. अनिल परब जबाबदार. हा ब्लॅकचा पैसा क्राईमचा पैसा आहे. पैसा कुठून आला कॅशचा हे सदानंद कदम अनिल परब उत्तर देऊ शकलेले नाही आहे. हे फ्रॉड 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 आहे ते कोणी असो, पण त्यावेळी फ्रॉड फोर्जरी कळल्यानंतर ऍक्शन थांबवली. ग्रामपंचायतला रिसोर्ट माझ्या नावावर करायचे परमिशन ऍप्लिकेशन दिली. म्हणजे याचा अर्थ अनिल परबनी रिसोर्ट बांधला. जे सप्लायर अनेक सप्लायरचे स्टेटमेंट आहे यात, त्या स्टेटमेंट मध्ये 6 कोटी रुपये सप्लाय करण्यात आलाय तेही लिहिलं आहे. त्याच्यानंतर हे कोणाचं आहे इन्व्हेस्टिगेशन? यात ईडीने सारांश लिहिला आहे, द रिझल्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. आणि त्यात ईडीने स्पष्ट लिहिलं आहे, अनिल परबनी माहीत असताना नो डेव्हलपमेंट झोनमध्ये रिसॉर्ट बांधला, 7 कोटी रुपये कॅशमध्ये खर्च केले, 3.5 कोटी रुपये वाईट चेक पेमेंट केलं, 10.60 करोडचा हा रिसोर्ट इन्क्लुडिंग लँड ज्याची किंमत कागदावर 1 कोटी दाखवण्यात आली आहे. इन्कम टॅक्सने म्हटलं आहे की मार्केट व्हॅल्यू 25 कोटी आहे, ही बेनामी प्रॉपर्टी आम्ही जप्त करीत आहोत. ईडीने म्हटलं आहे मोठ्या प्रमाणात ब्लॅकचा पैसा वापरला गेला आहे. हा ब्लॅकचा पैसा क्राईमचा पैसा आहे. पैसा कुठून आला कॅशचा हे सदानंद कदम अनिल परब उत्तर देऊ शकलेले नाही आहे. म्हणजेच हा क्राईमचा करप्शनचा पैसा आहे. आणि हे डॉक्युमेंट मी आपणाला सांगितलं त्याप्रमाणे हे मी सरकारच्या व्यवस्थेतून माहिती अधिकाराखाली मिळवलेलं आहे. 20 लोकांचे स्टेटमेंट नोंदण्यात आले आहे. सदानंद कदम, अनिल परब, विभास खोलकर हा अनिल परबचा दलाल एजंट सहकारी पॉवर ऑफ अटर्नी होल्डर, संजय कुलकर्णी अनिल परबचा आर्किटेक्ट, सुरेश टुपे तत्कालीन सरपंच, अनंत कोळी ग्रामसेवक, किशोर आग्रहकर नगर नियोजन अधिकारी, दीपक कांतीलाल कपूर, अब्दुल नसीर शाह, दिनेश भाटी, प्यारचंद जैन, दिलीप कुमार चोरडिया, किशोर ओझा, प्रकाश तानाजी सकपाळ, हे सगळे सप्लायर आहे. या सगळ्यांनी पूर्ण स्टेटमेंट दिलाय. 10.60 करोड खर्च. 19वा नंबर आहे केतन जटानिया. हे केतन जटानिया सदानंद कदमचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्याच्यावर इन्कम टॅक्सनी कारवाई केली आहे. इन्कम टॅक्सनी या केतन जटानिया सीएनी बोगस सर्टिफिकेट दिले, खोटे तोपडे लिहिले, फोर्जरी केली. या संबंधात चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटकडे पण तक्रार केली आहे. आणि त्याचसोबत आणखीन काही विक्रेते आहेत त्यांचं स्टेटमेंट नोंदण्यात आलं आहे. अनिल परब जवाब दो. अनिल परब कोर्टात धावपळ करतात याच्यावरून उत्तर आपल्याला समजलं असेल. कारण की सदानंद कदम जेलमध्ये आहे, चार्टर्ड अकाउंटंटची मेंबरशिप धोक्यात आहे, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे,
जयराम देशपांडे पासून आणखीन एक सरकारी अधिकारी जेलमध्ये आहेत. अनिल परबला भीती वाटते की पुढचा नंबर त्यांचा, म्हणून ते कोर्टात गेलेले आहेत. पोलिसांचाही तपास सुरू आहे, ईडीचाही तपास सुरू आहे, इन्कम टॅक्सनी पण मला माहिती मिळाली आहे की यासंबंधी 3 फौजदारी कारवाई सुरू केलेल्या आहेत. त्यातला काही लोकांना आणखीन अटक होऊ शकते. ग्रामपंचायतला रिसोर्ट माझ्या नावावर करायचे परमिशन ऍप्लिकेशन दिली, म्हणजे याचा अर्थ अनिल परबनी रिसोर्ट बांधला. जे सप्लायर, अनेक सप्लायरचे स्टेटमेंट आहे यात, त्या स्टेटमेंट मध्ये 6 कोटी रुपयेच सप्लाय करण्यात आलाय तेही लिहिलं आहे. हे कुणाच आहे? इन्व्हेस्टिगेशन. यात ईडीने सारांश लिहिला आहे, द रिझल्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. आणि त्यात ईडीने स्पष्ट लिहिलं आहे, अनिल परबनी माहीत असताना नो डेव्हलपमेंट झोन मध्ये रिसॉर्ट बांधला, 7 कोटी रुपये कॅश मध्ये खर्च केले, 3.5 कोटी रुपये व्हाईट चेक पेमेंट केलं, 10.60 करोडचा हा रिसॉर्ट इन्क्लुडिंग लँड, ज्याची किंमत कागदावर 1 कोटी दाखवण्यात आली आहे. इन्कम टॅक्सनी म्हटलं आहे की मार्केट व्हॅल्यू 25 कोटी आहे, ही बेनामी प्रॉपर्टी आम्ही जप्त करीत आहोत. ईडीनी म्हटलं आहे मोठ्या प्रमाणात ब्लॅकचा पैसा वापरला गेला आहे, हा ब्लॅकचा पैसा क्राईमचा पैसा आहे. पैसा कुठून आला कॅशचा हे सदानंद कदम अनिल परब उत्तर देऊ शकलेले नाही आहे. म्हणजे हा क्राईमचा करप्शनचा पैसा आहे. आणि हे डॉक्युमेंट मी आपणाला सांगितलं त्याप्रमाणे हे मी सरकारच्या व्यवस्थेतून माहिती अधिकाराखाली मिळवलेलं आहे. 20 लोकांचे स्टेटमेंट नोंदण्यात आले आहे. सदानंद कदम, अनिल परब, विभाग, पोलिसांचाही तपास सुरू आहे, ईडीचाही तपास सुरू आहे, इन्कम टॅक्सनी पण मला माहिती मिळाली आहे की यासंबंधी 3 फौजदारी कारवाई सुरू केलेल्या आहेत. त्यातला काही लोकांना आणखीन अटक होऊ शकते, पण तपास सुरू आहे. आता कोर्टाची सुनावणीही सुरू आहे. कुणाला बेल मिळो न मिळो हा वेगळा विषय आहे, पण अनिल परब गुन्हेगार आहे, अक्यूज आहे. त्याचा वर दापोली पोलिसांनी ऑलरेडी 4 गुन्हे दाखल केलेले आहेत, आणि त्या 4ही मध्ये त्याने एंटीसिपेटरी बेल घेतलेला आहे. म्हणजे अनिल परब आरोपी आहे याच सिद्ध झालेलं आहे. त्याला पोलिसांनी अटक केली पारदुळेला, दापोली पोलिसांनी अटक केली पारदुळेला. हा विभाग नगर विकास मध्ये येत नाही, हा जो ग्रामीण खात्याचा जो आहे तो ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी पातळीवरच केलं जाते. हे टाउन प्लॅनिंग हे जिल्ह्याचा इंटरनल व्यवस्था आहे, म्हणजे इथे ईडीकडे हा विषय येत नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट की त्यावेळी त्यांनी हे 2019 मध्ये
हे फ्रॉड 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 आहे ते कोणीही असो, पण त्यावेळी फ्रॉड फोर्जरी कळल्यानंतर ॲक्शन थांबवली तर तो गुन्हेगार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना फ्रॉड फोर्जरी कळल्यानंतर ॲक्शन थांबवली तर तो गुन्हेगार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना फ्रॉड कळल्यानंतर त्यांनी ॲक्शन थांबवली. हा घोटाळा बाहेर आला जून 2021 मध्ये, कारण की जून 2021 मध्ये ज्यावेळी मी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवली आणि त्या टीम बरोबर महाराष्ट्राचे पर्यावरण खातं जिल्हाधिकारी गेल्यानंतर त्यांनी बघितलं फ्रॉड आहे म्हणून जुलै 2021 मध्ये त्यांचा परवाना येणे परवाना रद्द करण्यात आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना वाचवलं. ते तुम्ही नव्हे म्हणजे खोटं बोलणं हा एक वेगळा विषय. आता 4 ठिकाणी त्यांना जामिनावर सुटलंय ना, गुन्हे दाखल झालेले आहे. आता पुढचं काय, ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलंय, हे तर त्यांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही आहे. आणि त्यांचा ऑथॉरिटीला दिलेलं स्टेटमेंट आणि मी सिस्टम मधून हे स्टेटमेंट मिळवायला मला वेळ लागला, कारण की सिस्टम प्रमाणे माहितीचा अधिकाराखाली मिळवणं म्हणून ते प्रेसच्या समोर खोटं बोलतात. चोरी तर पकडली गेली, मी तर फक्त एकच माहिती दिली आपल्याला की ते या त्या कोर्टात एंटीसिपेटरीसाठी धडपड करताय किंवा तो FIR रद्द व्हावा यासाठी धडपड करतात, परंतु कारवाई तर पुढेच पुढे चालली आहे. एका पाठोपाठ एक अधिकारी जेलमध्ये जातच आहे. तर याचा अर्थ अनिल परबनी हा फ्रॉड केला. आता तो पैसा जो आहे हे वापरलाय सिद्ध झाला. ते म्हणत होते सदानंद कदमचा रिपोर्ट आहे, सदानंद कदमनी सांगितलं मी अनिल परब कडून विकत घेतला, विषय संपला. आता तो जो पैसा आहे कुठून आला, वाझेकडून आला किंवा RTO ट्रान्सफरचा पैसा आहे, ते तर आता तपास चालू आहे. ओके okay?